भारतीय स्वातंत्र्यालयातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आज आपण जाणून घेणार आहोत गांधीवादी सेनानी उषा मेहता आणि स्वातंत्र्यसेनानी वसंतराव लाखनगौडा पाटील यांच्याविषयी पंचवीस मार्च एकोणीसशे वीस रोजी सुरत इथं जन्मलेल्या गांधीवादी स्वातंत्र्य सेनानी उषा मेहता यांचं आज आपण स्मरण करूया लहानपणापासूनच ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी सायमन कमिशनच्या विरोधात पहिल्या आंदोलनात भाग घेतला होता लहानपणी त्या दारूच्या दुकानांसमोरच्या निदर्शनांमध्ये सहभागी होत असत आणि गुप्तपणे विविध पत्रकं वाटत असत मिठाच्या सत्याग्रहादरम्यान त्या समुद्राचं पाणी आपल्या घरी आणायच्या आणि मीठ तयार करायच्या एकोणीशे एकोणचाळीसमध्ये उषा मेहता यांनी मुंबईतल्या विल्सन महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि कायद्याचा अभ्यास सुरू केला तथापि एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो आंदोलनाची घोषणा झाल्यावर त्यांनी आपलं शिक्षण थांबवून स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे बेचाळीसमध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू मौलाना आझाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची ओजस्वी भाषणं उषा मेहता गुप्तपणे लोकांपर्यंत पोहोचवायच्या यानंतर त्यांना एक गुप्त आकाशवाणी केंद्र चालवायची प्रेरणा मिळाली त्यामुळे भारतीय दृष्टिकोन जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात मदत झाली चौदा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी डॉ उषा मेहता यांनी त्यांच्या सहकार्यांसह काँग्रेस रेडिओची पहिली घोषणा केली या कार्यक्रमामध्ये त्यांनी इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत बातम्या दिल्या कार्यक्रमाची सुरुवात हिंदुस्तान हमारा या गाण्यानं व्हायची आणि वंदे मातरमनं कार्यक्रम समाप्त होत असे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कडक पाळत ठेवली असतानाही त्यांच्या आकाशवाणी केंद्रानं बेधडकपणे ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचारांची माहिती दिली भूमिगत राहून ब्रिटिशांच्या नजरेपासून लपण्यासाठी त्यांना वारंवार त्यांची जागा बदलावी लागत होती भारत छोडो आंदोलनादरम्यान सात आठ स्टेशन्स बदलावी लागली बारा नोव्हेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी गिरगाव इथून एका कार्यक्रमाचं संचालन करत असताना पोलिसांनी उषा मेहता यांना त्यांच्या सह सहकाऱ्यांसह अटक केली त्यांना चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये जेव्हा त्यांची सुटका झाली तेव्हा त्या मुंबईत सुटका झालेल्या पहिल्या राजकीय कैदी होत्या सुटका झाल्यावर डॉक्टर उषा मेहता म्हणाल्या मी तुरुंगातून आनंदानं आणि अभिमानानं परत आले कारण बापूंचा करा किंवा मरा संदेश घेऊन स्वातंत्र्यासाठी योगदान दिल्याचं मला समाधान मिळालं अकरा ऑगस्ट दोन हजार रोजी उषा मेहता यांचं वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झालं देशासाठी लढण्याची त्यांची उमेद आणि उत्साह हीच खरी प्रेरणा आहे भारताच्या या कन्येला आमचा सलाम स्वातंत्र्यसेनानी वसंतराव लाखनगौडा पाटील यांचंही आज स्मरण करूया पाटील यांचा जन्म पंचवीस मार्च एकोणीसशे बावीस रोजी बेळगाव जिल्ह्यात झाला पाटील यांनी कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात उच्च शिक्षणाला सुरुवात केली परंतु स्वातंत्र्य चळवळीतल्या सहभागामुळं ते पदवी पूर्ण करू शकले नाहीत डॉ एम आर देसाई आचार्य जावडेकर एन एस हरडीकर आणि बॅरिस्टर खर्डेकर यासारख्या शिक्षकांकडून त्यांना देशभक्तीची प्रेरणा मिळाली वसंतराव कोल्हापुरात असताना कट्टर स्वातंत्र्यसैनिक नाना पटेल यांच्या संपर्कात आले त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्याच्या त्यांच्या निर्णयाला आणखी बळ दिलं नानांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव आजूबाजूच्या क्षेत्रातल्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी झाले त्यामुळेच त्यांचे धाकटे भाऊ प्रतापराव यांची हत्या झाली एकुलता एक भाऊ गमावल्याच्या दुःखामुळे वसंतरावांनी एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये महाविद्यालयीन शिक्षण सोडलं आणि ते स्वातंत्र्यलढ्यात उतरले वसंतरावांनी ब्रिटिश प्रशासनाविरुद्ध आपल्या कारवाया आणखी जुमानं सुरू ठेवल्यामुळे ब्रिटिशांसाठी त्यांना पकडणं अत्यावश्यक झालं होतं त्यामुळे ब्रिटिश प्रशासनानं त्यांच्यासाठी दिस्ताक्षणी गोळी घालण्याचे आदेश दिले होते स्वातंत्र्यानंतर वसंतराव पाटील यांनी एकोणीशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्टपर्यंत पर्यंत संसद सदस्य म्हणून काम केलं एकोणीसशे एकोणसत्तरपासून ते कर्नाटकच्या विधानसभेवर अनेक वेळा निवडून आले आणि एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत त्यांनी विविध मंत्रालयांमध्ये मंत्री म्हणून काम केलं त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्यासाठी त्यांना दोन हजार आठमध्ये इंदिरा गांधी सद्भावना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं नऊ डिसेंबर दोन हजार बारा रोजी वसंतराव पाटील यांचं निधन झालं या महान राष्ट्रवादीला अभिवादन